हाय, कसे आहात सगळे? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये। माझे नाव सको आहे आणि मी तुम्हाला आज होळी का साजरी करतात हे शॉर्टकटमध्ये सांगणार आहे। तर पूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता आणि त्यांनी खूप अपार भक्ती करून भगवंताला प्रसन्न करून घेतले होते आणि भगवंताकडून असे वरदान घेतले होते की मी कोणत्याही शास्त्राने आणि अस्त्राने मरणार नाही, दिवसा किंवा रात्रीही मरणार नाही। भगवंतांनी त्याला भगवंताकडून त्याने असं वरदान घेतलं होतं की मी दिवसा किंवा रात्री मरणार नाही, शास्त्राने किंवा अस्त्राने मरणार नाही, अग्नीने किंवा पाण्यानेही मरणार नाही, अग्नीने किंवा पाण्यानेही मरणार नाही, प्लस माणसाकडून किंवा जनावराकडून कोणाकडूनही माझा मृत्यू होणार नाही असे मला वचन दिया। तर देवाने त्याला तसे वचन दिले होते, त्यामुळे तो खूप भ्रष्टाचार करू लागला आणि त्याच्यापोटी भगवंताची निश्चिम भक्ती असणारा प्रल्हाद, भक्त प्रल्हाद हा जन होता। तर त्याला वाटत होतं सगळीकडे माझाच वावा करावा, परंतु तसे झाले नाही। भक्त प्रल्हाद हे नेहमी भगवंताचे नामस्मरण करायचे आणि असे करत असल्यामुळे त्याला प्रल्हादाचा खूप राग यायचा। त्यांनी ठरवले की प्रल्हादाचा वध करायचा। तर हिरण्यकश्यपची बहीण होलिकाला देवाने एक अशी चादर दिली होती की ती अग्नीमध्ये जळू शकत नव्हती। तर मग होलिकाने ठरवले की मी अग्नीमध्ये प्रल्हादाला मांडी घेऊन बसते, म्हणजे ही चादरीमुळं मी जळू शकणार नाही आणि प्रल्हादाचा वध होऊ शकेल। तर तसे ठरवल्यामुळं ती अग्नी जाऊन बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली। परंतु भगवंताच्या निश्चिम भक्तीमुळे असा सोसाट्याचा वारा सुटला आणि तिच्या अंगावरची चादर उडून प्रल्हादाच्या अंगावर जाऊन बसली आणि होलिका मात्र अग्नीमध्ये जळून खाक झाली आणि प्रल्हादाचे भगवंताने संरक्षण केले। तर त्यामुळे होळी साजरी करतात आणि होळीचा असा अर्थ आहे की चांगल्यातून काहीतरी, वाईटातून काहीतरी चांगले होणे। तर आपण सगळे वाईट विचार वगैरे जे असते ते होळीमध्ये दहन करतो। तर आपणही नेहमी चांगले कर्म करत राहिले पाहिजे, प्रल्हादासारखा भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे।